कोल्हापूरमधली पूरस्थिती गंभीर. पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. पूरग्रस्त भागातील 1379 कुटुंबांचं स्थलांतर. नीट UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर. पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 वरून 17 वर. अग्निपथ योजना लष्करानं हाती घेतलेल्या सुधारणांचं एक उत्तम उदाहरण. योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची पंतप्रधानांची टीका. खड्डे बुजवण्यात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना मुंबई महापालिकेचा दणका. कंत्राटदारांना 50 लाखांचा दंड. थेट देयकातून वसूल केली जाणार दंडाची रक्कम. आणि ऑलिम्पिक स्पर्धेला पॅरिसमध्ये दिमाखात सुरुवात. सेन नदीत पार पडला शानदार उद्घाटन सोहळा. भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला सुरुवात. पुरुष हॉकीमध्ये भारत न्यूझीलंडशी भिडणार, तर पदकांचा दुष्काळ संपवण्याकरता नेमबाजही सज्ज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.